हरी ओम, माझं नाव डॉक्टर ललिता दाभाडे, डोंबिवली उपासना केंद्र, खरं तर अनिरुद्ध उपासना केंद्र. मी बापूंकडे कशी आले ते आधी सांगते. आपण म्हणतो की जन्म जन्म का नाता है तेरा मेरा, आणि बापू हे आपल्याला प्रत्येकाला पटवून देतात. म्हणजे तो अक्षरशः एकदा हात देतो, दोनदा हात देतो, तीनदा हात देतो, तीनदा जरी आपण नाही म्हटलं तरी चौथ्यांदा ते देतो. 99 वेळा जरी नाही म्हटलं तरी 100 टाईम ही इज देअर, ऑलवेज देअर. तसंच झालं, मी 7th स्टँडर्डमध्ये होते मला आठवतं, आणि माझी एक फ्रेंड होती प्रणाली देशपांडे म्हणून, आणि आम्ही अगदी छान फ्रेंड्स होतो. म्हणजे आणि रोल नंबर्स पण असे होते की मी दाभाडे, ती देशपांडे, अगदी मागे. त्यावेळेला तिने मला सांगितलेलं, बापून तिचे पप्पा हे प्रमुख सेवक होते आमच्या इकडचे, त्यावेळेला कार्यवाह होते, आणि तिने मला सांगितलं बापूंबद्दल. मला फार खूप भरून आलं ज्यावेळेला तिने मला सांगितलं. म्हणजे असं खूप सारे फ्रेंड्स होत्या आणि त्यांच्यामध्ये तिने आम्हाला एकत्र करून आम्हाला सांगितलं. मला एवढं भरून आलं की अक्षरशः मी तिचं ऐकून झाल्यावर तिच्यासमोर मी काही बोलले नाही, बट वाईल रिटर्निंग आय वॉज क्राईंग, लिटरली क्राईंग, बट आय डेंट अंडरस्टँड वाय, का मी रडते, कशासाठी, काहीच कळायला नाही मला ते. मी घरी गेले आणि मम्मीला काय सांगू, मला काही कळायला नाही. मला सांगायचं होतं तिला, बट आय कुडंट एक्सप्लेन हर की मला काय वाटलं किंवा काय. मी फक्त एवढंच सांगितलं की एक डॉक्टर आहेत आणि आपण तिकडे जाऊया, कारण मला काहीच कळायला नाही की काय, कारण आमच्या घरी कोणी गुरूंचं वगैरे असं कोणी करत नव्हतं, फक्त देवाबद्दल माहिती होती. मग त्याच्यानंतर मग मम्मीला असं सांगितल्यावर, आणि त्यावेळेला माझी मावशी फार आजारी असायची, मग आपण एकदा मावशीला त्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊया असं मी मम्मीला सांगितलं. मम्मी म्हणाली की ठीक आहे ठीक आहे, आणि ते थोड्या दिवसात ते विसरून गेलो. आपण असंच असतो ना, कितीही अनुभव आपण ऐकले, कितीही स्वतःचे जरी अनुभव म्हणजे आलेले असतील, अगदी मोठे अनुभव जरी असतील, तरी काही दिवसच ते होतात. परत काही नवीन संकट आलं की परत आपण डळमळतोच, थोड्याफार प्रमाणात का होईन आपण डळमळतोच. तसंच झालं, मी विसरून गेले, मम्मी पण विसरून गेली, अँड देन 2 वर्ष अशीच गेली, काही हे नाही. 9th स्टँडर्डला होते, फायनल एक्झाम होतं, आणि फायनल एक्झामचा सायन्स 1 पेपर होता आय थिंक, आणि घरी मावशी आमची वारली, बरोबर पेपरच्या दिवशीच वारली, आणि घरी मम्मीने पूर्ण म्हणजे अगदी सखी बहीण वारली. मम्मी फार टेन्शनमध्ये होती, घरात सगळेच फार टेन्शनमध्ये होते. मी विचार करत होते एक्झामला पण जाऊ की नको, काहीच कळत नव्हतं. मी गेले आणि एक्झामला गेले आणि माझ्या मागेच प्रणाली बसलेली, कारण तिचा रोल नंबर माझ्या मागेच होता. ती म्हणाली काय झालं तू रडलेली दिसतेस म्हणून. मी म्हटलं माझी मावशी आज सकाळीच वारली आहे म्हणून. तर तिने तिच्याकडे बापूंचा पेन होता आणि त्याच्यामध्ये आपल्या मागे उदी असते, तिने ती उदी काढली आणि मला लावली, आणि मी पेपर दिला. मला काहीच कळायला नाही हिने काय लावलं काय झालं. पेपर दिला मी आणि घरी गेले. त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर रिझल्ट आला आणि आय वॉज लाईक मला 90 मिळाले, म्हणजे इट वॉज अनएक्सपेक्टेड. मी कधीच म्हणजे शक्यच नव्हतं मी पेपरसुद्धा देईन की नाही असं अशी माझी हालत होती. बट त्यावेळेला मला काहीच कळायला नाही. मी त्यावेळेला तो आपला अहमपणा, हा काहीतरी असेल, मी अभ्यास केला असेल म्हणून झालं असेल, असं त्यावेळेला मला जे वाटलं ते. त्याच्यानंतर 10th गेले, त्यावेळेला तिची मम्मी आणि माझी मम्मी चांगले फ्रेंड्स होते, कारण आम्ही लहानपणापासून एकत्र होतो. अशीच मम्मी मार्केटमध्ये चाललेली आणि त्यावेळेला तिची मम्मी माझ्या मम्मीला भेटली आणि म्हणाली की अगं खूप दिवसानंतर भेटलीस, चल आपण घरी जाऊया एकदा. आणि माझी मम्मी तिच्या घरी गेली आणि तिथे पादुका होते, कारण ते कार्यवाह होते. मम्मीने जस्ट असं बघितलं, विचारलं की कोणाचे पादुका आहेत काय आहेत, तर मग तिच्या मम्मीने व्यवस्थित सगळं समजावलं माझ्या मम्मीला. आणि मग शनिवारी येत होता आणि शनिवारी आम्ही उपासना केंद्रात गेलो, आणि दॅट वॉज दी फर्स्ट टाईम वेन आय एंटर्ड बापू परिवार. बट देन तोपर्यंत बापूंचं दर्शन मला झालेलं नव्हतं. आणि दत्त, मला आठवतं दत्त जयंती, इट वॉज दी फर्स्ट डे, फर्स्ट हे ज्यावेळेला मला दत्तगुरूंनी माझा गुरु दिला, म्हणजे त्याचा मुलगा हा माझा गुरु, माझा बाप सगळ्यात पहिला, माझा सख्खा तो मला दिला, आणि दत्तगुरूंनी मला तो दिला, आणि तसं माझं हे स्टार्ट झालं. त्याच्यानंतर मग 12th स्टँडर्ड झालं, CET झाली, CET झालं, माझं अलॉटमेंट झालं कोल्हापूरला, जयसिंगपूरलाच माझं होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये माझा नंबर लागला. मला मुंबई सोडायची नव्हती, कारण मला बापूंना सोडायचं नव्हतं, कारण दॅट टाईम आय वॉज लाईक प्रत्येक सेवामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये खूप त्यावेळेला ते पहिलं आपल्याला तो कसा असतो ना की सुरुवातीला आपल्याला एवढं देतो ना, आणि नंतर मग तो आपल्याला बघतो की ही काय करते, मी ज्यावेळेला काही देत नाही आहे ना तरी पण ही काय करते हे असं बघतो. तसं झालेलं ते, म्हणजे त्याने एवढं भरभरून देत होता मला, सेवा देत होता, हे करत होता, ते करत होता, चतुर्थीमध्ये डिस्टिंक्शन हे ते भरपूर, मी आय वॉज टोटली इन्वॉल्ड. आणि त्यावेळेला त्याने मला कोल्हापूरला
टाकायचं हे केलं. मला खूप राग आलेला की असं का, मला इथल्या इथे कुठेतरी हे करूया म्हणून. त्याच्यानंतर मग मी म्हटलं की मी नाही जाणार म्हणून. मग नंतर त्या दिवशी म्हणजे त्याच वेळेला प्रवचनातून बापूंनी सांगितलं की दत्तगुरु हा एक असा दैवत आहे, म्हणजे इथे ज्याचं नृसिंहवाडी जसं तुम्हाला माहिती असेल इथेच आहे, जवळच आहे जयसिंगपूरच्या जवळ. हां, त्याच्याबद्दल एवढी माहिती दिली बापूंनी की ते सगळ्यात पवित्र स्थान मानलं जातं आणि तिथे जे हे आहे ते नदी आहे ते ह्याचं काहीतरी कॉम्बिनेशन आहे, तिथे खूप पाच नद्या एकत्र येतात आणि खूप पवित्र स्थान. तिथे मला त्याने हिंट दिली की माझीच इच्छा आहे तू तिथे जावंस म्हणून, आणि मी तिकडे गेले. आणि म्हणजे असं करून माझं BHMS पण त्याने क्लिअर केलं, सगळंच अगदी व्यवस्थित. मला कधी वाटलं नव्हतं मी डॉक्टर होईन, त्याने केलं अंबज्ञ हरी.